जेव्हा जेव्हा आपल्या देशाचा राष्ट्रध्वज मोठ्या डोलानं फडकताना आपण पाहतो तेव्हा तेव्हा देशभक्तीनं आपलं ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. लहान मुलांना देखील आपल्या शाळेत गणराज्य दिन आणि भारतीय स्वातंत्र्य दिन आदी ध्वजारोहण प्रसंगी फडकत असलेला भव्य राष्ट्रध्वज चिरकाल स्मरणात राहणारा असतो. ध्वजारोहणासाठी प्रशस्त ध्वजस्तंभ असेल तर त्यावर फडकणारा राष्ट्रध्वज अधिकच शोभून दिसतो. शिवाय मुलांमध्ये बालवयातच राष्ट्रभक्तीची भावना देखील त्यामुळे वाढीस लागते. हे ओळखून नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक रोड परिसरातील काही शाळांमध्ये भव्य ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहेत. नाशिक रोड परिसरातील 3 ठिकाणी शाळांमध्ये हे ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहेत. जेल रोड परिसरातील मनपाच्या साने गुरुजी विद्यालय, महानगरपालिकेच्या दशक येथील शाळा क्रमांक 49 आणि नाशिक रोड येथील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 125 आवारामध्ये हे भव्य ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहेत. या ध्वजस्तंभांची उंची तब्बल 35 फूट एवढी असणार आहे. एक ध्वजस्तंभ उभारणीचा खर्च अंदाजे 3.5 लाख रुपये एवढा असणार आहे. नुकताच या 3 ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि शाळेतील शिक्षक वृंदांच्या उपस्थितीमध्ये नवीन ध्वजस्तंभ उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापती नगरसेविका संगीता गायकवाड, नगरसेवक सूर्यकांत लवटे, नगरसेवक रमेश धुंगडे, नगरसेविका ज्योती खोले, नगरसेविका कोमल मेहरोलिया, तर शाळा क्रमांक 49 नगरसेवक प्राध्यापक शरद मोरे, नगरसेविका मीरा हंडगे, नगरसेविका रंजना बोराडे, सचिन हंडगे, मुख्याध्यापक नागरे, सुनीता माळुदे, प्रज्ञा बागचौरे आदींसह शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. तर शाळा क्रमांक 125 येथे केंद्रप्रमुख राजू दातीर, मुख्याध्यापिका हेमलता मोहिते, सुनंदा मोहिते, संगीता शेवाळे, अनिता पवार, मीनाक्षी वसावे, रुपाली निकम, मनीषा बुवा, देविदास सोनवणे, वर्षा घारघाटे यासह विजय बेनिवाल आदी उपस्थित होते. शिक्षण समितीच्या सभापती संगीता गायकवाड यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. आज 125 शाळेमध्ये आपल्या ध्वजारोहणासाठी जो आपला स्तंभ असतो त्या नवीन स्तंभाच्या कामाचं आज भूमिपूजन केलेलं आहे. राजीव गांधी भवनसमोर जो मोठा स्तंभ आहे त्याच प्रकारे हा स्तंभ असणार आहे आणि त्या स्तंभामुळे आपोआपच मुलांमध्ये हे कुतूहल राहणार आहे की आपल्या शाळेला जेव्हा 26 जानेवारी असते ध्वजारोहण केलं जातं त्यावेळेस एक आकर्षक असं स्तंभ मुलांना दिसणार आहे आणि आपोआपच आपल्या झेंड्याची शानही त्याच्यामुळे वाढणार आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी ह्या प्रभागातील सर्व सन्मान्य नगरसेवक रमेशजी धोंगडे, अप्पा लवटे, कोमलताई मेहरोलिया, ज्योतिताई खोले आणि ह्या शाळेतील सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद हे आज इथे उपस्थित होते. नाशिक रोड परिसरातील या 3 शाळांमध्ये नवीन ध्वजस्तंभ उभारणीचं काम लवकर पूर्ण होऊन या ध्वजस्तंभावर आगामी ध्वजारोहण संपन्न होईल आणि या स्तंभावर डोलानं फडकणारा राष्ट्रध्वजाला पाहून मुलांमधील राष्ट्रभावना देखील वृद्धिंगत होत राहील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक.